सगळ्यात महत्वाची सोयाबीन कापसाच्या दरवाढीची मागणी मध्ये सरकारनं आम्हाला फसवलं. यांनी जे तेल आयात करायचा सपाटा सुरू ठेवला आणि त्याच्यामध्ये आपल्या सोयाबीनचे रेट पडले. आज सोयाबीनवाला शेतकरी 50-60% शेतकरी सोयाबीन आणि कापूस लोकांच्या घरात आहे, कोणी जबाबदारी घ्यायची त्याची? आणि मूर्खासारखे सत्ताधारी आमच्या भागातले आम्हाला प्रश्न विचारतात की रविकांत तुपकेनं सोयाबीनचे भाव का नाही वाढले. मी काय वाणिज्य मंत्री आहे का? पियुष गोयलांना भेटायला गेलो होतो, ते मला म्हणले की तेलाचे दर वाढल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहे का? आणि इकडे तर आपल्या ग्रामीण मध्ये हिंदू मुस्लिम आहेत, तिकडे सकाराम इकडे तुकाराम इकडे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी एकजूट नाही, शेतकरी एक संघ नाही, याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. ह्या ज्या 2-3 बैठका झाल्या तुमच्या सरकारसोबत आंदोलनांच्या कारणानिमित्त, त्या बैठकांमध्ये दिलेली जी आश्वासनं आहेत ती नंतर सरकारकडनं पूर्ण होताना दिसत आहेत का? नाही, सगळीच झाली नाही, काही मागण्या मान्य झाल्या, परंतु सगळ्यात महत्वाची सोयाबीन कापसाच्या दरवाढीची मागणीमध्ये सरकारनं आम्हाला फसवलं. आम्हाला सांगितलं सीएम साहेबांनी, डीसीएम साहेबांनी, की आम्ही स्वतः पंतप्रधानांकडे येतो, आम्ही वाणिज्य मंत्र्यांना भेटतो, सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या धोरणात्मक निर्णय आपण घेऊ. आमच्या 3 मागण्या होत्या. आमचं काय म्हणणं होतं की कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या, म्हणजे कापसाचे भाव वाढतील. दुसरं, जे DOC आहे, सोयाबीनपासून निघणारी पेंड आहे, त्याची आयात न करता यावर्षी साधारणपणे 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन देशामध्ये तयार होणार आहे. त्याच्या आकडेवारीत थोडाफार फरक पडू शकतो. एक, त्याच्यामध्ये 18% तेल निघतं आणि 78% पेंड निघते. ही पेंड फिशरीसाठी आणि पोल्ट्रीसाठी वापरले जाते खाद्य म्हणून. आपल्या देशाचं कन्झम्पशन आहे, म्हणजे लागणारी ढेप जी आहे DOC, ती आहे 65 लाख मेट्रिक टन, 60 ते 65 लाख. उरलेली जी DOC आहे ती तुम्ही निर्यात करा आणि सोयाबीनचे आमचे भाव वाढतील. यांनी काय केलं? यांनी जे तेल आयात करायचा सपाटा सुरू ठेवला आणि त्याच्यामध्ये आपल्या सोयाबीनचे रेट पडले. आज सोयाबीनवाला शेतकरी 50-60% शेतकरी सोयाबीन आणि कापूस लोकांच्या घरात आहे, कोणी जबाबदारी घ्यायची त्याची? आणि मूर्खासारखे सत्ताधारी आमच्या भागातले आम्हाला प्रश्न विचारतात की रविकांत तुपकेनं सोयाबीनचे भाव का नाही वाढले. मी काय वाणिज्य मंत्री आहे का? पियुष गोयलांना भेटायला गेलो होतो, ते मला म्हणले की तेलाचे दर वाढल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहे का शहरी लोकांची? काय आहे, सत्ताधाऱ्यांना पण शहरी ग्राहक टिकवाय, शहरी मतदार टिकवायचा आहे. आणि इकडे तर आपल्या ग्रामीण मध्ये हिंदू मुस्लिम आहेत, तिकडे सकाराम इकडे तुकाराम इकडे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी एकजूट नाही, शेतकरी एक संघ नाही, याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जर एकजूट झाली ना, ते सगळे सत्ताधारी जे म्हणलं ते करतील.